नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, या भागात आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील प्रकरण क्रमांक 6 प्राण्यांचे वर्गीकरण अभ्यासणार आहोत. आपल्या सभोवताली असणाऱ्या सजीवांचे वर्गीकरण करण्यासाठी रॉबर्ट व्हिटाकर यांनी 1959 साली पंचसृष्टी पद्धती मांडली. त्यानुसार पृथ्वी तलावरील सजीवांचे वर्गीकरण 5 सृष्टींमध्ये केले. सृष्टी मोनेरा, सृष्टी प्रोटिस्टा, सृष्टी कवक, सृष्टी वनस्पती आणि सृष्टी प्राणी. सृष्टी वनस्पतीचे वर्गीकरण आपण आपल्या 9वीच्या वनस्पती वर्गीकरण या भागात अभ्यासले आहे. जसे वनस्पतींमध्ये वैविध्यता आढळते त्याप्रमाणेच आपल्या भोवताली असणाऱ्या प्राण्यांमध्ये देखील विविधता आढळते. काही प्राणी खूप छोटे असतात तर काही मोठे असतात. काही जमिनीवर राहतात तर काही पाण्यात. काही प्राणी सरपटतात, काही पाण्यात पोहतात तर काही हवेत संचार करतात. काही प्राण्यांच्या त्वचेवर खवले असतात तर काहींच्या त्वचेवर पिसे किंवा केस असतात. अशा प्रकारे प्राण्यांच्या बाबतीतही प्रचंड विविधता दिसून येते. नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार पृथ्वीवर अंदाजे 7 दशलक्ष प्रकारच्या प्राण्यांच्या प्रजाती असाव्यात असा अंदाज वर्तविला आहे. यातील प्रत्येक प्रजातीचा अभ्यास करणे अशक्य असल्याने प्राण्यांचे वर्गीकरण हे प्राण्यांमधील साम्य आणि भेद यावर आधारित आहे. आता आपण पाहूया प्राणी वर्गीकरणाची पारंपरिक पद्धती. पारंपरिक पद्धतीनुसार प्राण्यांच्या शरीरात आधार देण्यासाठी पृष्ठरज्जू नावाचा अवयव आहे की नाही या मुद्द्यावर आधारित प्राणीसृष्टीचे 2 भागात वर्गीकरण केले जाते. असमपृष्ठरज्जू प्राणी नॉन कॉर्डेट्स आणि समपृष्ठरज्जू प्राणी कॉर्डेट्स. असमपृष्ठरज्जू प्राणी 10 संघामध्ये विभागले गेले आहेत. हे 10 संघ म्हणजे आदिजीव, प्रोटोजुआ, रंध्रीय, पोरीफेरा, सिलेंट्रेटा, निडारिया, चपट्या कृमी, प्लॅटीहेल्मेंथिस, गोलकृमी, अस्कल हेल्मेंथिस, वलई, ॲनेलिडा, संधिपाद, आर्थ्रोपोडा, मृदुकाय, मोल्युस्का, कंटकचर्मी, इकायनोडर्माटा आणि अर्धसमपृष्ठरज्जू हेमिकॉर्डेटा. रंध्रीय प्राणीसंघ फायलम पोरीफेरा हे सर्वात साध्या प्रकारची शरीररचना असलेले प्राणी असून त्यांना स्पंज म्हणतात. त्यांच्या शरीरावर असंख्य छिद्र असतात. त्या छिद्रांना ऑस्टिया आणि ऑस्क्युला म्हणून ओळखले जाते. हे बहुतेक जलवासी असून ते गोड्या पाण्यात अथवा समुद्रात आढळून येतात. त्यांची शरीररचना असममित असते. त्यांच्यामध्ये प्रचलन होत नाही. त्यामुळे त्यांना स्थानबद्ध प्राणी म्हणून ओळखले जाते. त्यांच्या स्पंजासारख्या शरीरामध्ये कंटिकांचा म्हणजेच शुकिकांचा किंवा स्पॉन्जिनचा तंतूंचा आधार असतो. कंटिका ह्या कॅल्शियम कार्बोनेट किंवा सिलिकाच्या बनलेल्या असतात. यांच्या शरीरात घेतल्या गेलेल्या पाण्यातील लहान सजीव व पोषद्रव्याचे ते भक्षण करतात. ऑस्टिया नावाच्या छिद्राद्वारे पाणी शरीरात घेतले जाते तर ऑस्क्युला नावाच्या छिद्राद्वारे पाणी बाहेर सोडले जाते. यांच्यामध्ये प्रजलन हे मुकुलायन पद्धतीने तसेच अलैंगिक पद्धतीने देखील होते. यांचे उदाहरण घ्यायचे झाल्यास सायकॉन, युस्पॉन्जिया म्हणजे आंघोळीचा स्पंज, हायालोनिमा, युप्लेक्टेला अशा प्राण्यांचा समावेश हा रंध्रीय प्राणीसंघामध्ये म्हणजेच फायलम पोरीफेरामध्ये होतो. निडारिया प्राणीसंघ फायलम सिलॅन्ट्रॅटा या प्राण्यांच्या शरीराचा आकार
दंडाकृती किंवा छत्रीच्या आकारासारखा असतो, म्हणून त्यांना सिलँट्रॅटा असे देखील म्हणतात. दंडाकृती शरीर असेल तर बहुशुंडक आणि छत्रीच्या आकाराचे शरीर असेल तर छत्रिक असे म्हणतात. हे प्राणी बहुधा समुद्रात आढळतात तर काहीच गोड्या पाण्यात आढळतात. यांचे शरीर आर्य सममित व द्विस्तरी असते. यांच्या मुखाभोवती दंशपेशीयुक्त शुंडके असतात. शुंडकांचा उपयोग भक्ष पकडण्यासाठी होतो, तर दंशपेशी भक्ष्याच्या शरीरात विषाचे अंतक्षेपण करतात. त्यांचा संरक्षणासाठीही उपयोग होतो. या संघामध्ये जलव्याल म्हणजेच हायड्रा, सी ॲनिमोन समुद्रफूल, पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर, फायसेलिया, जेलीफिश, प्रवाळ यासारख्या प्राण्यांचा समावेश होतो. चपट्या कृमींचा संघ फायलम प्लॅटीहेल्मेंथिस. या संघातील प्राण्यांचे शरीर सडपातळ आणि पानासारखे किंवा पट्टीसारखे चपटे असते, म्हणून यांना चपटे कृमी असे म्हणतात. या संघातील प्राणी अंतपरजीवी असतात, तर काहीच स्वतंत्र राहणारे असून ते पाण्यात आढळतात. या प्राण्यांच्या शरीरामध्ये द्विपार्श्व सममिती आढळून येते व यांचे शरीर देहगुहाहीन असते. हे प्राणी त्रिस्तरी असतात, म्हणजे यांच्या शरीराच्या अस्तराचे तीन भाग झालेले असतात. बहिर्जन स्तर, मध्यजन स्तर आणि अंतस्तर. हे प्राणी उभयलिंगी असतात, म्हणजेच एकाच प्राण्याच्या शरीरात नर आणि मादी या दोन्ही प्रजनन संस्था असतात. या संघातील प्राण्यांची उदाहरणं म्हणजे प्लॅनेरिया, लिव्हर फ्लूक, पट्टकृमी, गोलकृमी प्राणीसंघ फायलम अस्कल हेल्मेंथिस. या संघातील प्राण्यांचे शरीर लांबट बारीक धाग्यासारखे किंवा दंडगोलाकार असते, म्हणून त्यांना गोलकृमी असे म्हणतात. या संघातील प्राणी स्वतंत्र राहणारे किंवा अंतपरजीवी असतात. स्वतंत्र राहणारे प्राणी हे जलवासी किंवा भूचर असू शकतात. या प्राण्यांचे शरीर त्रिस्तरीय असते आणि त्यांच्या शरीरात आभासी देहगुहा असते. या कृमींचे शरीर अखंडित असून त्याभोवती भक्कम उपचर्म असते. हे प्राणी एकलिंगी असतात. या संघातील प्राण्यांची उदाहरणे म्हणजे पोटातील जंत ॲस्कॅरिस, हत्तीपाय रोगाचा जंत फ्लॅनेरिया वर्म, डोळ्यातील जंत लुआलोआ इत्यादी. वलयी प्राणीसंघ फायलम ॲनिलिडा. या संघातील प्राणी लांबट दंडाकृती असून त्यांच्यात कायखंड खंडीभवन आढळते, म्हणून त्यांना खंडीभूत कृमी सेगमेंटेड वर्म म्हणतात. बहुतेक प्राणी स्वतंत्र राहणारे असतात, परंतु काही बाह्य परजीवी स्वतंत्र राहणारे प्राणी समुद्रीय गोड्या पाण्यात आढळतात. हे प्राणी त्रिस्तरी द्विपार्श्व सममित आणि सत्य देहगुहायुक्त आहेत. ह्यांचे प्रचलन होण्यासाठी दृढ रोम किंवा परापाद किंवा चूषक यासारखे अवयव असतात. ह्यांच्या सर्वांगाभोवती विशिष्ट उपचर्म असते. हे प्राणी उभयलिंगी किंवा एकलिंगी असतात. या प्राण्यांची उदाहरणे म्हणजे गांडूळ अर्थवर्म, जळू लीच आणि नेरिस होय. संधिपाद प्राणी संघ फायलम अर्थ्रोपोडा. या संघातील प्राण्यांना छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून
तयार झालेली उपांगे असतात, म्हणून यांना संधिपाद प्राणी म्हणतात. पृथ्वीवर या संघातील प्राण्यांची संख्या सर्वात जास्त आहे, म्हणून संधिपाद प्राणी संघ हा प्राण्यांमधील सर्वात मोठा आणि जीवन संघर्षात सर्व प्रकारे यशस्वी झालेला असा संघ आहे. हे प्राणी खोल महासागरात तसेच सर्वात उंच पर्वत शिखर अशा सर्व प्रकारच्या अधिवासात आढळतात. या प्राण्यांचे शरीर त्रिस्तरी सत्य देहगुहायुक्त आणि द्विपार्श्व सममित असून ते खंडीभूतही असते. यांच्या शरीराभोवती कायटिनयुक्त बाह्यकंकाल असते. हे प्राणी एकलिंगी असतात. यांची उदाहरणे म्हणजे खेकडा, कोळी, विंचू, पैसाकिडा, गोम, झुरळ, फुलपाखरू आणि मधमाशी. मृदुकाय प्राणी संघ फायलम मोलुस्का. या संघातील प्राण्यांचे शरीर मऊ बुळबुळीत असते, म्हणून यांना मृदुकाय प्राणी असे म्हणतात. मृदुकाय प्राणी संघ हा प्राण्यांमधील दुसरा सर्वात मोठा संघ आहे. हे प्राणी जलचर किंवा भूचर असतात. जलचर मृदुकाय प्राणी हे बहुधा समुद्रात राहणारे तर काही गोड्या पाण्यात आढळतात. यांचे शरीर त्रिस्तरी देहगुहायुक्त अखंडित आणि मृदू असते. गोगलगाईसारखे प्राणी वगळता सर्वांचे शरीर द्विपार्श्व सममिती दाखविते. त्यांचे शरीर डोके, पाय आणि अंतरांग संहती अशा तीन भागात विभागलेले असते. अंतरांग संहती प्रावार या पटली संरचनेने आच्छादलेली असून हे प्रावार कठीण कॅल्शियम कार्बोनेटयुक्त संरक्षक कवच संस्रावित करते. कवच हे शरीराभोवती किंवा शरीरामध्ये असते तर काहींमध्ये नसते. हे प्राणी एकलिंगी असतात. मृदुकाय प्राणी संघात कालव, द्विपुट म्हणजे शिंपला, बायवॉल, गोगलगाय, ऑक्टोपस या प्राण्यांचा समावेश होतो. कंटकचर्मी प्राणी संघ फायलम इकायनोडर्माटा. या प्राण्यांच्या त्वचेवर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असतात, म्हणून यांना कंटकचर्मी प्राणी म्हणतात. हे सर्व प्राणी फक्त समुद्रातच आढळतात. यांचे शरीर त्रिस्तरी आणि देहगुहायुक्त असून प्रौढावस्थेत पंच आर्य सममिती आढळते, परंतु त्यांच्या आळी अवस्थेमध्ये द्विपार्श्व सममिती असते. हे प्राणी नलिकापाद म्हणजेच ट्यूबफीटच्या साह्याने प्रचलन करतात. नलिकापादाचा उपयोग अन्न पकडण्यासाठी सुद्धा होतो. काही प्राणी स्थानबद्ध असतात. या प्राण्यांचे कंकाल कॅल्शियमयुक्त कंटकींचे किंवा पट्टकांचे बनलेले असते. या प्राण्यांमध्ये पुनरुद्भवन पुनर्निर्मिती ही क्षमता खूप चांगली असते. हे प्राणी बहुतेक एकलिंगी असतात. कंटकचर्मी प्राण्यांची उदाहरणे म्हणजे तारामासा, स्टारफिश, सी अर्चिन, ब्रिटल स्टार आणि सी कुकुंबर होय. अर्धसमपृष्ठरज्जू प्राणी संघ फायलम हेमिकॉर्डेटा. या प्राण्यांचे शरीर तीन प्रमुख भागांमध्ये विभागलेले असते, ते म्हणजे शुंड, गळपट्टी आणि प्रकांड. फक्त शुंडामध्येच पृष्ठरज्जू असतो, म्हणून यांना समपृष्ठरज्जू प्राणी असे म्हणतात. या प्राण्यांना ॲकॉनक्रुमी असे देखील म्हटले जाते. हे प्राणी सागर निवासी असून वाळूत बिळे करून राहतात. या प्राण्यांमध्ये एक किंवा अनेक श्वसनासाठी कल्लाविदरे असतात. हे प्राणी एकलिंगी किंवा उभयलिंगी असू शकतात. या प्राण्यांची उदाहरणे म्हणजे बॅलेनोग्लॉसस, सॅकोग्लॉसस होय. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो,
या भागात आपण प्राणीसृष्टीतील असमपृष्ठ रज्जू प्राण्यांचे वर्गीकरण अभ्यासले. दुसऱ्या भागात आपण पृष्ठरज्जू प्राण्यांचे वर्गीकरण अभ्यासू. हा भाग आपणास कसा वाटला नक्की कळवा. धन्यवाद.